पुण्याच्या शिरूर तालुक्यामधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सहावीमध्ये शिकणाऱ्या रँचोने एक अनोखं उपकरण तयार केलंय. काय आहे हे उपकरण आणि कोण आहे हा चिमुरडा रँचो पाहूया या खास रिपोर्टमधून. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेत वेदांत वाबळे हा विद्यार्थी सहाव्या इयत्तेत शिकतो. वेदांतला शिरूरमध्ये सध्या ज्युनियर रँचो म्हणून ओळखलं जात आहे. याचं कारणही तसंच आहे. लहानपणापासूनच संशोधनाची आवड असलेल्या वेदांतनं वयाच्या अवघ्या 12व्या वर्षीच लायफाय डिव्हाइस तयार केलंय. बाजारात मिळणाऱ्या वस्तूंचा वापर करून तंत्रज्ञानाचा अभ्यास करत आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वेदांतनं हे लायफाय डिव्हाइस तयार केलंय. त्यानं नेमकं हे डिव्हाइस कसं तयार केलंय आणि ते कसं काम करतं ऐकूया त्याच्याच तोंडून. लाईफ हे करण्यासाठी मी एक एल ई डी घेतली. त्या एल ई डीला सप्लाय 3.6 व्होल्ट आहे आणि एक ऑडिओ जॅक घेतला. तो मोबाईलमध्ये लावल्यानंतर वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीनं सोलर प्लेटवर लाईट पडते. हा सोलर प्लेट 3.6 व्होल्ट आहे. याला जिथं स्पीकरचे ऑक्स केबल असते त्याला मी सोलर लावलेलं आहे. त्यामुळं हे जे याचे लाईटचे सिग्नल्स आहेत ते याच्यावर पडून गाणं चालतं. याच्यावर वायफायमध्ये जसं रेडिओ सिग्नलचा यूज केला जातो तसं वायफायमध्ये लायफायमध्ये लाईटच्या सिग्नलचा यूज केला जातो. वायफायमध्ये रेडिओ सिग्नलचा यूज केला जातो त्यामुळं त्याच्यातून रेडिएशन्स निघतात. ते हार्मफुल आहे ह्युमनसाठी. त्यामुळं हे लायफायमध्ये लाईटच्या सिग्नलचा यूज केला जातो त्यामुळं ते म्हणजे माणसांसाठी हार्मफुल नाही. तर हे लायफाय आहे ना ते आपण पाण्याच्या खाली वापरू शकतो. परत लायफायला जे स्पीड मिळतं ते 240 GBPS पर्यंत असतं आणि वायफायमध्ये त्याच्यापेक्षा कमी स्पीड मिळतं. हे डिव्हाइस तयार केल्यानं वेदांतला आता सर्वच जण ज्युनियर रँचो म्हणायला लागलेत. वेदांतला लहानपणापासूनच संशोधनाची आवड होती आणि ही आवड लक्षात आल्यानंतर शिक्षकांनी त्याला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. याशिवाय शाळेतील इतर मुलांनाही संशोधनासाठी मदत आणि मार्गदर्शन व्हावं यासाठी शाळेत खास प्रयोगशाळाही उभारली. वेदांत साधारण तिसरीला होता त्यावेळेस त्याचे मित्र माझ्याकडे आले आणि म्हटले की याच्या दप्तरात काही वस्तू असतात सर एकदा पहा. आणि मी पाहिल्यानंतर मला तिथं दिसलं काही वायरचे तुकडे, बॅटरी, मोटर्स, फॅन, एल ई डी अशा काही वेगवेगळ्या वस्तू तिथं होत्या. आणि त्यावेळेस ह्या गोष्टीचा आम्ही पॉझिटिव्हली विचार केला आणि असं आम्ही मानलं की जर याला ह्या सगळ्या वस्तू याच्या दप्तरात घेऊन वागवावं लागत असतील तर हे शाळेचं अपयश आहे. मग त्यासाठी अशा मुलांसाठी, कारण त्या वयामध्ये मुलांना इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल, कम्प्युटर रिलेटेड, मेकॅनिकल रिलेटेड खूप साऱ्या गोष्टींची आवड असते आणि ती आवड किंवा त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे काम करायला संधी मिळावं आणि हे वेदांच्या निमित्ताने आमच्या समोर आली होती ही गोष्ट. म्हणून आम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेतला. आविष्कार प्रयोगशाळा नावाची एक प्रयोगशाळा आम्ही शाळेमध्ये सुरू केली आणि वेदांत आणि वेदांच्या बरोबर आणखी बरीचशी मुलं आता या प्रयोगशाळेमध्ये रमतात, काम करतात आणि असे वेगवेगळे इनोव्हेशन्स त्यांचे तयार करतात. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना शिक्षक आणि पालकांकडून प्रोत्साहन मिळालं तर ते नक्कीच यश शिखर गाठून त्यांचं नाव मोठं करतात. याच प्रोत्साहनातून वेदांत सारखे विद्यार्थी देशाचंही नाव उज्ज्वल करत असतात. वयाच्या 12व्या वर्षीच संशोधन करणारा वेदांत भविष्यात नक्कीच आणखीन चांगलं आणि समाजोपयोगी संशोधन करेल अशीच शुभेच्छा सध्या त्याला दिली जातीय. सचिन धुमाळ, AM न्यूज, शिरूर, पुणे.